हाय फ्रेंड्स, तर मी आज बनवत आहे तिखट शेवया। त्यासाठी मी हे एक डिश भरून शेवया घेतलेला आहे। एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। सजावटीसाठी खोबरं किसून घेतलं आहे। एक टमाटा बारीक चिरून घेतला आहे। 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। थोडीशी हळद घेतली आहे आणि चवीपुरता मीठ घेतलं आहे। तर चला आपण तिखट शेवया बनवायला सुरुवात करूया। तर कढईत आता 1.5 पळी मी तेल टाकलं आहे। त्यात ह्या शेवया टाकणार आहे। हे शेवया चांगल्या आपल्याला सोनेरी रंगापर्यंत तळून घ्यायचे। हे बघा, याचं सोनेरी रंग झाला आहे। आता जास्त लाल नाही करायचा। तर आता आपण ह्या डिशमध्ये काढून घेऊ। त्याच तेलात मी बारीक चिरलेला कांदा टाकला आहे। हे बघा, शेवया अशा कलरचं झालं आहे। यात मी तेल नाही टाकलेलं, त्याच तेलात टाकलेलं आहे। कारण मी सुरुवातीला 1.5 पळी तेल टाकलं होतं। आता यात मी हिरवे मिरच टाकते। चांगला आपल्याला परतून घ्यायचं आहे। यात मी थोडेसे शेंगदाणे सुद्धा टाकते। अगदी झटपट होणारी रेसिपी ही आणि लहान मुलांना सुद्धा आवडेल अशी रेसिपी आहे। आता मी यात हळद टाकते, चवीपुरता मीठ टाकते आणि टमाटे। एखाद 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता यात मी 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि ही कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीर चांगली धुवून चिरून घेतलेली होती। आता या पाण्याला उकळी येऊस्तर आपण वाट बघूया। हे बघा, पाण्याला उकळी आली। आपण आता हे शेवया टाकलं आहे। आता मी बारीक गॅस करते। आता शेवया आपल्याला शिजेपर्यंत असंच ठेवायचं। बघा, आपली तिखट शेवया तयार झालेली आहे। हे कसं काय चेक करायचं, आपण अशा शेवया हाताने दाबून बघायचं। हे बघा, शेवया अशा भातासारखं शिजलेले। तर आता मी डिशमध्ये काढते, गॅस मी बंद करते। हे बघा, आपली तिखट शेवया तयार आहे। तर तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं ते। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। ओके, बाय।